तर त्याच्या विरोधामध्ये चळवळी करणं हा आमचा अधिकार आहे. दुसरं, 3 तारखेला जर भोंगे उतरवले नाहीत तर हातात तलवार घेऊ असं म्हणणाऱ्या राज ठाकरेंना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ अटक केली पाहिजे. त्यांना भारतीय राज्यघटनेचा केवळ अवमान नाही, तिच्यावरच आक्रमण नाही, तर शांतता आणि सुव्यवस्थेला मोठा धोका आहे. धर्माधर्मामध्ये दंगली होण्याची शक्यता आहे आणि हे जर करायला कोणी प्रवृत्त करत असेल तर त्या माणसाला पहिल्यांदा अटक झाली पाहिजे. कुणी राज ठाकरे कोण आहे, त्यांच्या मागे काय, त्यांनी देशासाठी केलं काय, समाजासाठी केलं सांगा ना मला. कशासाठी मीडिया त्याला डोक्यावर घेतोय, राज ठाकरेंनी कोणाची सुपारी घेतलेली आहे, का बोलतायत ते असं. दरवेळेला नवीन नवीन भूमिका घेतात आणि केवळ हिरोगिरी करायची, मुठभर पत्रकारांच्या आता मजा ना. मीडिया त्याला का उचलतो, आणि मरणाची गोष्ट आम्ही लोक करतो तर मीडिया आमचं नाव सुद्धा सांगत नाही. हां, आणि हा माणसाचे हे एवढ्या मोठ्या मोठ्या सभा कशा होतात, कुठून येतो पैसा, राज ठाकरेंच्या सगळ्या कारभाराची करा चौकशी का नाही करत, कुठून पैसा येतो त्या पक्षाला विचारा. त्याच्या मागे ईडी वगैरे काहीतरी लागेल या भयापोटी ते आता बीजेपीची सुपारी घेऊन काम करायला लागले. राज ठाकरेंचा मी निषेध करतो, ते स्वतःला किती मोठं समजत असले तर त्यांच्यापेक्षा देश मोठा आहे, त्यांच्यापेक्षा समाज मोठा आहे आणि त्यांच्यापेक्षा संसद मोठी आहे, त्यांच्यापेक्षा भारतीय राज्यघटना मोठी आहे. होई ते क्षुल्लक माणसं, क्षुद्र माणसं समाजाच्या गोष्टी बोलायला लागतात, असं येतात, केवळ जोक करतात, विनोद करतात, मग मध्यमवर्गीय लोक टाळे मारायला जातात, त्यांना वाटतं आपलं पाठबळ आहे. अरे पाठबळ कुठे तुमचं, ते मतात कन्वर्ट होतं का कधी? या सगळ्या वरती माझा हल्ला आहे. हिंदुत्व आणि हिंदू राष्ट्र हे कधीही बनणार नाही, कारण हिंदू राष्ट्र बनवायचं तर शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, VJNT, OBC, मायनॉरिटीजमध्ये ख्रिश्चन, मुस्लिम, शीख, लिंगायत आणि जैन या प्रमुख धर्मांचं काय करणार आहात? या सगळ्याला हिंदू राष्ट्र मान्य आहे काय? आम्ही हिंदू राष्ट्र मान्य करणार आहे काय? हे आम्ही कदापिही मान्य करणार नाही. हिंदू राष्ट्र मान्य करणं म्हणजे मुठभर ब्राह्मणांचं राज्य मान्य करणं, असं ब्राह्मणांचं वर्चस्व असलेलं कुठलंही राज्य आम्ही नाकारतो. आम्ही यांना आम्ही हिंदू नाही आहे, आम्ही भारतीय लोक आहोत आणि आम्ही भारतीय असल्यामुळे आम्ही सगळ्यांना एकमेकाला मदत करणार. ते मशिदीवरती जाऊ देत, बघा तुम्ही आम्ही काय करतो, त्यांना काय वाटतं आम्ही मशिदीचं प्रोटेक्शन करू ना. हा मशिदीचा केवळ प्रश्न नाही, आत्ता तुम्ही मशिदीचं काढलं, उद्या चर्चेचं काढाल, परवा दिवशी विहारांचं काढाल, वर येऊ तुम्हाला कोणी अधिकार दिलेत, कोण लागून गेले तुम्ही? फुकले तर फुकून जाईल समुद्रामध्ये जातील. तुम्ही बुडबर माणसं किती टेगार लावलाय, केवळ कायद्याची भीती, तुमच्या हातात कायदा आलाय म्हणून त्याची भीती दाखवून तुम्ही जर हे करायला मागत असाल तर या देशामध्ये क्रांती होईल, हा देश तुकडे तुकडे होऊन जातील. काय आरएसएसला तुकडे पाडायचे पुन्हा, आरएसएसला काय पुन्हा वाटणी करायची, फाळणी करायची देशाची? त्या आरएसएसनं 48 साली हीच नाटकं केली होती आणि त्याला फाळणी जबाबदार आरएसएस आहे. आत्तासुद्धा त्यांचं तेच चाललेलं आहे, पण या देशात तुकड्या कधीच होऊ देणार नाही.